महायुतीच्या ह्याच्यात लढत आहेत आणि 8 विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार विजयी होतील आणि ते सुद्धा बहुमताने विजय. आपल्या मतदारसंघामध्ये काय कामं लोकांसमोर घेऊन जातात? माझ्या मतदारसंघामध्ये आता जिथे आपण उभं आहोत इथले हे जे मोठी उद्यानं आहेत तुम्ही बघताय की लोकांना सकाळी येण्यासाठी फुलं उद्यान आहे, शेजारचं मोगल गार्डन आहे आणि त्याच्या शेजारी आपण कलाग्राम करतो. तर हे मोठे प्रोजेक्ट आहेत. त्याच्याप्रमाणे सिंहगड रोडचा ब्रिज होतो आहे, स्वारगेटचं हब होतं आहे, ही सगळी कामं चालू आहेत. हॉस्पिटलचं काम चालू आहे. हे मोठे मोठे फायर ब्रिगेड स्टेशन मोठं माझ्या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. पोलीस स्टेशनचं काम चालू आहे, पोलीस चौकीचं काम चालू आहे. असे मोठे मोठे प्रोजेक्ट माझ्या इथे होत आहे आणि मी कामाचंच माझ्या ताटा घेऊन मी मतदारासमोर जाणार आहे. मागच्या 2 निवडणुकांपेक्षा ही निवडणूक जरा आव्हानात्मक वाटते का? नाही, मला आव्हानात्मक म्हणजे माझं मलाच आव्हान आहे. मी ही निवडणूक अशी धरली आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, आमच्या सगळ्या नगरसेवकांनी, की आपण जे मागच्या निवडणुकीमध्ये जे आपलं मताधिक्य होतं तर त्यालाच आम्ही आव्हान देतो आहे आणि ते वाढवण्यासाठी आम्ही हे सगळे कष्ट करतो. परत बऱ्याच वेळा आरोप होत आहेत की 10 वर्ष आमदार असूनही कामं बरीचशी रखडलेली आहेत. आरोप होत आहेत, त्यांना विचारा की कुठली रखडलेली आहेत आणि ते कधी मतदारसंघात हिंडले. त्यांना मतदारसंघ तरी माहिती आहे का? कारण मला असं वाटतं मी त्या दिवशी पण एक काहीतरी आरोप चालू होता आणि त्यांनी सांगितलं की आमदार दिसतच नाही आणि त्या लगेचच दुसऱ्या वाक्याला त्यांनी सांगितलं की नाही, शौचालयाच्या उद्घाटनाला पण आमदार असतात. असे कॉन्ट्रोवर्सीमध्ये विरोधकाला काय बोलावं हे सध्या माहिती नाही आहे, त्यामुळं ते त्यांना जे मनाला येईल ते बोलत आहे. पुढच्या पंचवार्षिकमध्ये काही कामं डोक्यात? पुढच्या पंचवार्षिकमध्ये मी माझ्या आत्ता अहवालामध्येच दिलेलं आहे, एक तर स्वारगेट कात्रजची मेट्रो होणं जरुरी आहे आणि कचऱ्याचे जे 2 मोठे प्रोजेक्ट आहे ते प्रस्तावित आहेत पुढच्या ह्याच्यामध्ये. माझ्या ह्याच्यामधला SCMTRचा रोड जातो आहे माझ्या मतदारसंघात, तर तो लवकरात लवकर होईल याची मी काळजी घेणार आहे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक सोसायटीला कचऱ्याची मशीनरी जशी आत्ताच्या ह्या 5 वर्षात येतील तशी पुढच्या 5 वर्षामध्ये उरलेल्या सोसायटींना कचरा समस्यासाठी कचऱ्याच्या मशीन देणं हे माझं चालू राहणार आहे. आणि माझ्या भागामध्ये खूप सारी झोपडपट्टी आहे. आत्ता आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी त्याची पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे आणि त्या धर्तीवर पुढच्या 5 वर्षामध्ये त्याचा काही विकास रिडेव्हलपमेंट होऊ शकते का यासंबंधी लक्ष राहील. आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं याकरता काही? आमचा जो आता बूथचा ड्राईव्ह आहे म्हणजे सगळे आमचे नगरसेवक आणि आमचे बूथ प्रमुख, तर आम्ही शेवटच्या दिवशी आमचे सगळे बूथ प्रमुख हे घरोघरी जाऊन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करतो. काही तुमचं एक ससूनच्या धर्तीवर एक दुबेवाडीमध्ये हॉस्पिटल असावं त्यासाठी तुम्ही आंदोलन पण केलं, त्याचं पुढं काय चालू आहे ना? काम चालू आहे त्याचं. आपल्याला 500 बेडची त्याची परमिशन मिळालेली आहे. आता जवळजवळ माझ्यामध्ये 50 बेडचं काम पूर्ण होत आलेलं आहे. आम्ही तो फेज आता 50 बेडची सुरू करणार आणि पुढच्या पुढची 100 बेडची फेज आहे ती पण आता सुरू करणार, कारण त्यासाठी आमचा निधी पण आलेला आहे. तर तुमच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आता पूरग्रस्तांचा प्रश्न उभा राहिलेला आहे, त्या संदर्भात काय उपाययोजना? त्याच्या संबंधी जो म्हणजे आताची झाली नॅचरल कॅलॅमिटी जरी म्हणली तरी त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण मान्य केल्याच पाहिजेत, की नाल्यांवरची अतिक्रमणं, नाले वळवणं, नाले बंद करणं, त्याच्यामुळे हा एवढा मोठा धोका उद्भवला. आणि मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये त्याचा एक एकंदर सर्वे आपण ऑलरेडी करायला सांगितलेला आहे आणि त्या सर्वेच्या ह्याच्यावर त्याच्यावर जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्यवस्थित ते चॅनलाइज करता येईल ते बघणार आहे.